सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला होता यामध्ये सहा जण जागीच ठार झाले होते दरम्यान होंडा सिटी गाडीला ज्या ट्रकने धडक दिली होती त्या ट्रकच्या ड्रायव्हरला वेळापूर पोलिसांनी झारखंड येथे जाऊन अटक केली आहे मात्र त्याच्या अटकेनंतर वेळापूर पोलिसांनी आरोपीसोबत सेल्फी सेशनही केले आहे एक फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथून देवदर्शन करून वैराग येथील फलफले कुटुंब वेळापूर मार्गे जेजुरी येथे देवदर्शनासाठी जात असताना पुणे पंढरपूर महामार्गावर एका ट्रकने फलफले कुटुंबाच्या होंडा सिटी गाडीला जोरदार धडक दिली आणि यामध्ये फलफले कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर वेळापूर पोलिसात सदर घटनेची नोंद झाली असता वेळापूर पोलिसांनी ट्रकच्या ड्रायव्हरचा शोध सुरू केला तपासाअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार वेळापूर पोलिसांनी झारखंड येथून या ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे मात्र अटकेनंतर वेळापूर पोलिसांनी या आरोपीसोबत काढलेला एक सेल्फी सध्या प्रसिद्ध झाला असून पोलीस जर आरोपीसोबत अशा प्रकारे सेल्फी सेशन करू लागले तर आपले रक्षकच आपले भक्षक बनलेत का असा मोठा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यांपासून माळशिरस तालुक्यातील विविध भागात चोरीसत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे यातील आरोपी अद्यापही फरार आहेत अशा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोऱ्या घरफोड्या रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे मात्र एका आरोपीसोबत सेल्फी काढून पोलीस प्रसिद्धीसाठी हापापलेले दिसून येत आहेत त्यामुळे या पोलिसांवर आता वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे